नमस्कार योकार तुम्हाला सगळ्यांक माझे नाव सिद्धेश नाईक अँड वेलकम टू आवर फर्स्ट एपिसोड ऑफ द सिंपल टॉक्स तर आमच्या मधी आयज असा वर्धन कमन भाई वर्धन भाई वेलकम टू अ शो थँक्यू फॉर कमिंग युअर थँक्यू बिफोर वी गेट इन टू द क्वेश्चन अँड आन्सर बारीकशी काणी सांगू जाय येस हां तरी काणी जाऊन आता दोन हजार सतरा अठरातली टू थावजंड सेवेंटीन एटीन आमचा डान्स ग्रुप असा अँड वी युज टू प्रॅक्टीस इन दिस प्लेस कॉल्ड जुंत हाऊस थंबी प्रॅक्टीस करताले आणि आमचे ग्रुपांतले सगळे डान्स जे मेंबर्स जे आसा त्यांना एक जोक जालो की फनिली एक बॉलिवूड डायलॉग मारपे सवय जोक जालो की कि से this, this day, uh, एक कितें तरी ते सेंटन्स मारतात अँड वीज टू लाफ ऑन दीस डिज एन डेट सडनली वन डे ते एक कोंकणीन डायलॉग मारप डायलॉग वॉज कितें जोक जालो ते व लाईक निसर्ग म्हणून एक नॅचरल कसो न्हू hmm. निसर्ग म्हणून नॅचरल कसो न्हू एक <laughs>

इथला पॉट फोटो जरा असा एंड देन इट बिकेम अ रिच्युअल म्हणजे एव्हरी टाईम वेन वी केम फॉर रिहर्सल्स क्लास झाली सिक्स्थ फ्लोरचे सकल रस्त्याचे गाडयेकडे पार्किंग राहताले आणि फूल आणि साडे धांक रिहर्सल काबर जाताली ती आमकां बारा साडे बारा केली कळत नाशिल्ली बट डेट वॉज लाईक अ रिच्युअल तर माझा तुमचा पहिला प्रश्न होता की गुरु आणि सदा सद्याक खंय हो आसा <laughs> <laughs> प्रश्न मला येता म्हणजे पहिली किती खूप वेळ असताकडे आणि हा स्क्रिप्टिंग कर एक मुद्दा तकलेन आयो की ताची सुरवात जातली ताजा मिड पॉइंट किती असतो आणि एंड पॉइंट किती असतो हे तीन पॉईंट हा दवरून ती स्क्रिप्ट वन टेक वरतालो आता खूप ते झाला हा म्हणजे ब्रेक पडला ताला आणि त्या युट्यूब चॅनलचे खूप करून पहिले पायरेट्स पायरट्स ऑफियन हाय बरोबर बरोबर आणि गुरु ब्लँड करून ओके ट्राय टू डू गीव अवेज थिंग ओके ओके म्हणजे एक माझं कजन आशिल्लो ही अप आशिल्ड अपथ मेंडसेट लेट्स डू ऑलरेडी डॉर्मंट आशिल्लो चॅनल सो लेट स्टार्ट फ्रेश ओके विथ गुरु अँड ऑफ द करेरियन थिंग अँड लेट्स सी वर्क्स आऊट लाईक व्हिव्हज तसे वाढत काय ना ते म्हणजे डींट वर्क आऊट ओके त्याच्यानंतर तो परत बंदूच पडलो परत आता आय एम नॉट मोटिवेटेड टू डू आय डोंट नो हालीच हा परतही व्हिडिओ पहिला ते अँड इट इज स्टील रेलिवंट आय फीलक फॉर एक्झाम्पल तू शिर्वीस करता काय बिझनेस करता शिर्वीस करता काय बिझनेस करता शिर्वीस करता मारे तर मांंड हून शिर्वी बट दी कायंड ऑफ टॉपिक्स आर स्टील सो रेलंट आणि दंतकांतीचा एक तर व्हिडिओ म्हणजे हाऊ वॉज द सिच्युएशन ड्युरिंग दॅट टाईम डेट फेज इन टू थाउजंड फिफ्टीन त्यांना सोशल मिडिया वॉज देर बट नॉट डेट क्रिझी हाऊ इट इज राईट ना येस बेसिकली सुरवात कशी झाली की आय हॅड बॉट अ कॅमेरा ओके ओके अँड आय वॉन्ट टू टू ट्राय समथींग न्यू मग कॅमेरा जर घेतला जर का सो आणि तो मुवेबल एल सी डी पॅनल आशिल्लो आय कुड सी माय मयल्फी सो एक दीस झालं की आय हॅड नो नो इंटेन्शन ऑफ डुईंग युट्यूब चॅनल किंवा असं गुरु कॅरेक्टर करो असे काही खबर नाशि सो एक दीस हा कॅमेरा दौरला असो आय टर्न एल सी डी टुवड मी अँड आय जस्ट रेकॉर्डेड इट

म्हणजे हा केंद्र तकले करत नश इट वॉज ओन्ली फॉर मी जस्ट टू सी हाऊ डू आय लुक इन कॅमेरा ताज्या पुरतो तो शूट केल्लो बट देन आय अपलोडीड इट इट मागीर कमेंट स्टार्टेड फॉलोईंग देन आय गॉट पर्सनल मेसेजीस की वाय डोंट यू डू सिरीज आणि प्रत्येक गावांत खरी असं शाणपणीच कॅरेक्टर असतात सो म्हा गावांत असे दोन तीन कॅरेक्टर्स असा जांचं ब्लँड म्हणू शकता तू गुरु म्हणजे हू फील्स दॅट ही नोज एव्हरीथिंग या सो तो कितीचे ज्ञान देऊता बरोबर सो बेसिकली आय सफर्ड बिकॉज ऑफ द लँग्वेज ओके दॅट टायम वेन गुरु वॉज इन फोर्स गोयचे जे लोक आशिल्ले हू कूड अंडरस्टेंड कोंकणी तांकां तो आवडूप लागलो बट आय कुडंट टेक यु नोट डेट्स बिकॉज ऑफ द लँग्वेज वॅरियर आणि तोच जर तू मराठीत किंवा हिंदीत करतो रेप्लिकेट जाऊचो हिज रूट्स आर इन गोवा डेफिनेटली खूप सुपरफिशल दिसत नाही म्हणून देन आय डींट डायवर्ट बट आय डोंट थिंक दॅट गुरु वॉज युअर स्टार्टिंग पॉईंट ऑफकोर्स दॅट इज द फायनल प्रोडक्ट म्हणू शकता बट त्याच्या फाटल्यांची जी मेहनत इफ आय एम नॉट रॉंग तुमची नाटकाची सुरवात ओर ॲक्टिंगेची सुरवात वॉज इन द इयर टू थाऊसंड वन yes. येस uh, हाऊ वॉज द जर्नी लाईक like? uh, तुम्ही तुमकां खंयच्यान इन्स्पिरेशन मिळ टू स्टार्ट एक्टिंग वॉज योर इंस्पिरेशन समवेअर फ्रॉम अराऊंड ऑर हाऊ इड डीड इट बिगॅन त्या ह्या जर्नीक असं एक स्पेसिफिक पॉइंट असं माय पेरंट्स वर एक्टर्स ओके म्हणजे माझ्या आवक हा नाटकांतना पोना बट आय हॅव सीन माय फादर आणि देन ही वॉज जजिंग सम कॉम्पिटिशन्स कॉम्पिटिशन्स कुडचडे सांवडे आणि हा ताज्या बरोबर ती एक आवड निर्माण झाली सेकंडली हा खूप लहान असतांना Uh, हांव रावता थंय नरशिवाचें देवूळ आसा mm -hmm. तेन्ना थंय शूट चलतालें पूण शूट चलतालें हें म्हाका तेन्ना खबर नाशिल्लें शूट म्हणजे कितें कांय खबर नाशिल्लें पूण सुहास पळशीकर इफ यू नो मराठी एक्टर हेड कम आनी हांव असोच मस्ती करतालो जेवण आशिल्लो म्हणून म्हजी आवय म्हाका देवळान घेवन गेल्ली mm -hmm. आनी भरयताली म्हाका पळय okay. पळय कितें चलता तें पळय तें कितें चलतालें तें म्हाका कांयच खबर नाशिल्लें पूण कितें तरी इंट्रस्टींग चल्लां इतलें म्हज्या तकलेन येतालें सो तेन्ना तो मला दिसत रिटिक्स खूप जाताले किंवा तरी जाता तो मधीच उठलो आणि आयो माझेकडे आणि मजी अशी अपुरबा बघा हाय बाळा काय मोठा होऊन अभिनेता वा ना आहे का वाद असा त्याच्यानंतर शाळेन दुसरे काय तिसरेक असताना एक स्किट कर आणि नाटकात कोण कोण काम करतलो सो त्यांना हावे हात वेर काढिल् आणि नेमकं त्यांना बरो ना जाऊन घरा पडलो वचपाक पावलोच ना शाळे आणि हांव जो कोण कॅरेक्टर कर तो कर कजनान केला आणि फायनली स्किट हांव आशिल्लो आणि आफ्टर द स्किट खूप एप्रिसिएशन झालं त्यांच्या सगळ्यांचे आणि म्हाका त्यांना अशी खूप जेलसी झाली की अरे mm. आज आसपाक जाय आसपास माझे एप्रिसिएशन करतले mm. लोक मे बी so, सो तो एक पॉइंट खूप हिट झाला नंतर इन माय स्कूल लायफ म्हणजे टीचर आशिल्ली म्हणजे आसा अजून विनंती कासार mm. uh, निबंध स्पर्धा असतात पोंडा पी एस ए पोंडा स्टेट असोसिएशन असे किती सो शी स्टार्टेड शी वॉज रयटिंग वेरी गुड सो ते हा निबंध पाठ करप आणि थंय वचून ते रिसायट करप सो थंय लोकेशन कंपिटिशन गेटिंग अवॉर्ड आणि इन टू थाऊसंड वन वेन आय वॉज इन टेन्थ आय सॉ दिस ड्रामा मी नथुराम गोडसे बोलतोय अँड आय वॉज क्रेझी की हे स्क्रिप्ट वॉज नॉट अवेलेबल इन गोवा ओके सो हांवें कितें केले की आय बॉट दॅट सीडी कंप्युटर नेततोच घेति आणि ती डी घालून हा प्ले पॉज प्ले पॉज करून करून ते एंटायर स्क्रिप्ट बरवून काढली एंटायर स्क्रिप्ट बरवून काढली आणि गेव इट टू माय फादर अँड सेड प्लीज डिरेक्ट आय वॉन्ट टू डू दिस बिकॉज आय वॉज सो इन्स्पायर्ड आय थिंक शरद पोंगी करताना सो डेट्स हाव ते माझे पहिलं नाटक मी नथुराम गोडसे बोलते वॉज माय फर्स्ट नाटक जे आम्ही सात शो केले आणि गव्हर्नमेंट काही तरी बंदी यायची ते करू शकना झाले लॉट ऑफ लायसन्सिंग इशू आणि सो ते मागे वी कुडंट डू द शोज सो दॅट वॉज इन द इयर टू थाउजंड वन टू थाउजंड वन हय फर्स्ट नाटक वेन युअर इन टेन्थ स्टँडर्ड या टेन्थ इलेवेंथ मागीर सायन्स घेतली देन इंजिनिअरिंग मागीर परत बरोच मोठो गॅप आयो ओके मागीर तेन्नाच गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ग्राउंडाचेर सम होम योग्य योग्य जाता म्हाका खूप उमेद आशिल्ली आफ्टर मी नथुराम गोडसे बोलतोय हांवें कितेंच करू नाशिल्लें बिकॉज आय वॉज एकडेमिकली वेरी या आणि इवन कला अकादमीच स्पर्धा सुद्धा आमच्या सेमिस्टरा वेळार खूप अशा क्लॅश जाताल्यो ओके सो हांवें केन्नाच ते पळयलेंच ना हा खूप पैस उरलं त्यांच्यात पण करपाक जाय करत बिकॉज इट वॉज महानाट्य इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स बट ते बी तशेंच उरलें आय कुडंट डू इट and then uh, in 2010 i did second natak that was tathagat uh, directed by prashant marodkar late prashant marak okay my thunjamage regularly go for kala uh, competitions ah for competitions yeah so normally JMG regular nataka jata pa thi gawa so you have never no thi ave because uh, i was working um, okay. i was working for uh, hdfc Kotak, okay. um, and later on for one five star hotel okay so तर शोज जाऊ म्हणजे ते चालता चलता देन माय नेक्स्ट डे स्केड्यूल यूज टू गेट अफेक्टेड बरोबर सो थंय हांव केन्ना गेलोच ना एन नेवर वेंचर्ड इन टू कमर्शियल शोज तुम्ही आत्ता एक uh, उलता एक गोष्ट सांगली की यू नो यू हॅड गॉटन अ चांस तुमकां चान्स मेळा पफॉर्म अ किड आणि तुम्ही पावले ना थंय अँड यू सॉ युअर कजन देर अँड यू फेल्ड बेड की अरे आय वीश म्हणजे हांव आसता आशिल्लो या जाग्यार आता यू हॅव ऑलमोस्ट ट्वेंटी इयर्स का एक्सपिरियन्स मोर दॅन ट्वेंटी इयर्स टू थाउजंड वन ट्वेंटी फोर इयर्स का एक्सपिरियन्स इन दिस फील्ड वीस चोवीस वर्षा झाली असं एक इन्सिडंट घेणं ऑर यू नो एनीथिंग दॅट हॅज चेंज यू एज अ पर्सन ओर बिल्ट यू एज अ पर्सन एक ओर इट हेज इम्पेक्टेड यू एज एन आर्टिस्ट हे एक रिसंट एक्सपिरियन्स सांगता ह आफ्टर डुईंग थिएटर फॉर मोर दन ट्वेंटी इयर्स आय ऑलवेज थॉट की your acting skills are being considered when you give audition two years back i auditioned for one multinational car brand and the shoot was supposed to happen in delhi actually one of my friends whom i met in one shoot she referred my name to the casting agency hmm. and then i call kala ki वर्धन कामत जैसे बात हो रही क्या हाँ बोल रहा हूँ सर ऐसा ऐसा शूट है दो दिन का शूट है दिल्ली में बजट सी है Uh, आपको एक ऑडिशन भेजना पडेगा बोला ठीक है सो आई ऑडिशन आई सेंट दे लाईक इट दे ऑल्सो आस्क मी टू सेंड इंट्रोडक्शन वीडियो विच इज क्वाइट कॉमन नाव इज आणि दे आस्क मी लिंक फॉर टू अर्लियर वर्क वर्क लिंक्स ओके ओके सो दे ऑल लाईक नाव अगेन ही कॉल मी सेड इट्स ऑलमोस्ट डन सर दीज आर द टेंटेटिव डेट्स यू विल आय सेंड यू द यू विल टिकेट टू फ्लाय जस्ट वन लास्ट क्वेश्चन येस Sir, uh, we wish to know how many followers you have on Instagram. So uh, I said, just give me a minute and i checked. Hmm. So it was thousand, two hundred, thousand thread. And then he went blank. Huh. So my phone. Huh. Uh, hello? Uh, no am no, so very sorry, sir. We won't be able to work with you. Why? Because of the Because of the followers. So this ad was supposed to be a social media ad. And they wanted actors who had a lot of followers. Okay, okay, okay. Come on, sir, we are very sorry. Uh, we couldn't go ahead with we can we can't go ahead with you mm -hmm. because of this issue. I said fine. Then in another month's time, the same person calls me back and he says, We have another shoot lined up. I said, My Instagram number is the <laughs> same. I said, Don't worry, sir. We have still one month to shoot. You can invest fifteen thousand rupees in Instagram and buy some followers. Oh. I said, Thank you, sir. Thank you for your suggestion, but I don't, I won't like to go ahead yeah. like this. It's okay. You can give it to someone, somebody else. Then I thought key. If this is going to be a criteria for an actor's to get selected for such projects, then I need to gear up and do something. <laughs> but I tried a lot of things. I tried doing some short films, but it never worked out. Yeah, But आय फील की इफ व जर फ्युचर असा दॅन माय फ्युचर इज डार्क बिकॉज विथ थाऊजंड नंबर्स आय वोंट गेट एनी प्रोजेक्ट सो आय चॅलेंज माय सेल्फ की लेट्स ट्राय समथिंग आय हॅड गिव्हन अप ऑन माय सेल्फ सो आय थॉट आय ट्रेन माय किड्स एज वेल ओके सो आय स्टार्टेड शूटिंग ताज्या पहिली हा तांकां ब्रीफ केलें की हांव तुमकां स्क्रिप्ट दिवचो ना आय विल गिव यू अ टॉपिक अँड यू स्पीक ऑन ऑन दट टॉपिक विट्स लाईक इम्प्रोव्हायजेशन वी डू

आणि फ्रॉम फेब्रुवारी आय स्टार्टेड शूटिंग एक टॉपिक दिवप आणि तांकां सांग की तुम्ही फुलयात सो माझ्या रिल्सच्या सकल जर तूं गेलो न पयले पाच स आसा पळय दे आर जस्ट इम्प्रोवायजेशन ओके देर इज नो स्क्रिप्ट रिटन आहन अँड विमान हॅव क्रिएटेड इट सो मागी हळूहळू हांवें एक दीस पळयल्यार म्हजे व्ह्यूज एकदम ट्वेंटी थावजंड झाल्या अरे वीस हजार व्यूज व्हिज म्हज्या रिलाक आय वॉज एक्सयटेड मागी हळूहळू तीस हजार झाले चाळीस हजार पन्नास झाले आणि आय वॉज लाईक वाव दिस इज वर्किंग इनिशियली माय किड्स वर ओल्सो स्ट्रगलींग बिकॉज तांकां तें याद इम्प्रोवायजेशन कितें जाता किंवा उलय तू उलयलो की हांव उलयता तू उलयलो की हा उलयता अशें जातालें पण स्क्रिप्ट दिल्या उपरांत दे बिकेम कॉन्शियस अरे आं फुडलें वाक्य कितें आपल्याला mm -hmm. याद उरना म्हणजे एक तो वाक्यक याद उरतालें ताज्या फुडले याद उरना ओवर अ पिरियड ऑफ टायम आफ्टर रिहर्सिंग रिगरसली after doing so many reels, atta, they can pick up. And i'm very proud. i'll tell you one thing. we recently did one short film for anti-tobacco thing. Okay. and ahan, uh, well, he was my co-actor. Okay. and he, the script was around two pages of a4 size. he gave three takes in uh, three one takes. oh, and i fumbled. so that's how mm -hmm. i take a journey. they have a long way to go. Yeah. but i feel, They've started it nicely. We discovered you uh, as Guru. And that time, uh, Instagram was also something new that you were going. Yes. Correct. Hashtag so, like you were completely away from it. Instagram like, <laughs> Cut to now being like one of the topmost creators in Goa, how did you figure out this journey or this social media content creation thing? How was it? Like, especially after a lot of uh, failures, you said, when Guru uh, Pirates of Caribbean tried Jugal and the scripts you tried. How was this journey like of falling and then getting back up, and now being, you know, almost like a fun fact, even Majiji mother in law, she also watches your videos and yeah. then. आय की नो यु नेस्ट वर्धन कामात जाऊ सो शी वॉज वेरी हॅपी अबाउट इट सो इतक्या घरा घरा मेन तुमचे व्हिडिओज पावता हाऊ वॉज इट लाईक यू नो ऑलमोस्ट लाईक गिवींग अप ऑन युअर सेल्फ अँड नाव सडनली फिलिंग ओके माय आर्ट इज बिंग ना एक वेलिडेशन कसे मेळा हाऊन डज इट फील ना द इज इज डिबेटेबल बिकॉज आय डू माय सोलो रिल्स वॉचेस ओनली विवान बी यूज बट इंस्टाग्रामचे हा आशिल् पहिलीपासून बट मला ते कळना काय समजच नाशि फेसबुक बिकॉज आय वॉज युजींग इट फॉर लाँग टाईम ते हाताक बशिल्ले yeah. पोस्ट खंय करप स्टोरीज खंय खेट कसे करप हे सगळे खबर असं बट इंस्टाग्राम वॉज समथींग म्हटलं हे केनच ना टू थाऊझंड सिक्सटीन हावेाऊंट केला इंस्टाग्रामात टू थावजंड सिक्सटी टू टू थावजंड ट्वेंटी वन हांव हा वडिस ऍक्टिव्ह नाशि हिस्ट्री तुका कळट कळत कितें तें आणि इवन व्हायल डुईंग रिल्स ऑफ आहन विमान हा चेंज करूंक ना की फॉलोवर्स न्ही सडनली वन डे आय नोटीस दॅट की दीस इज बींग लाईक्ड दीस इज बींग शेअर्ड जेन्ना शेअर नंबर पहिला की इट इज गॉन टू टू हंड्रेड थ्री हंड्रेड म्हटलं की अशा प्रकारचें कितें तरी चलू शकता सो देट इज वाय आय स्टार्टेड वर्किंग ऑन वर्किंग ऑन दॅम रादर दॅन ऑन मी आतां ते दोघू असं स्वतः कम्फर्टेबली प्लेस करता इज अ डिफरंट थिंग बट दिस इज द जर्नी लाईक फर्स्ट सुरू झालं की इम्प्रोव्हायझेशन करत त्यांच्याकडल्यान सो दॅट दे आर कॉन्फिडंट इनफ टू टॉक इन फ्रंट ऑफ कॅमेरा म्हणजे ते उलोवपाक शिकले तूं क्वेश्चन विचारता आपण आन्सर कसे करव mm टू -hmm. टेक पॉज लायक like, uh, हांव जेन्ना त्यांचे रील शूट करता इट इज लाईक अ प्रॉपर नाटकाची तालीमच असते ती स्क्रिप्ट हांव तांकां तांकां डायलॉग सांगता कडल्यान ते करून घेता लोकांक ते इजी इझी लोक ताचेर खूप नेगेटिव्ह कमेंट करतात आय आय गेट हर्ट इट ऑल हॅपन्स नाव आय डोंट गेट हर्ट कियां कार्यावरती समकिंग इंडियाची तूं तू म्हूण म्हाका वायटूच दिसना बिकॉज आय आय बेसिकली इग्नोर यू आय डू इट फॉर माय हॅपीनस माय किड्स हॅपिनस माय फॅमिलीज हॅपिनस सो आता ती तांकांय संवय जाल्या दे मग अप mm -hmm. एक आय वर्क ऑन फ्रॅक्शन ऑफ सेकंड लाईक ना आहन हा जो पॉज आहे तो एक सेकंडच्या नंतरच आला पाहिजे सो तो मातो सुद्धा पहिली आला कट रिटेक कट रिटेक लूप केला पाणी पिऊन येतात फॉर डेट हा इवन फॉर वॉटेवर सो तांकां भुरग्यांक कशा आसता की एकदा तुवें डायलॉग दिला की तुजो डायलॉग सोंपलो की आपण म्हणप आमी नॉर्मली तसे करतात तू किं उलयतलो हे आपल्याक खबर असे आपण ॲझ्यूम करत नंतर जो एक पॉज होता जस्ट टू थिंक वॉट आय स्पीक दॅट पॉज इज रिक्वायर्ड सो इवन इफ इट खूपदा अशा झालं की थोडे कॉन्सेप्ट इतले बरे आशा बट बिकॉज दे वर त्यांची ॲक्टिंग स्किल्स नाशिल्ली म्हणून आय हॅव इट सो आय सीड सी लूक दिस इज अ बेड रिजल्ट यू हॅव टू टेक पॉज अँड देन देन टॉक सो असे फिल्टर करून 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 As maybe I'll have 100, hundred and twenty reels. I think around ninety thousand Now if we summarize your journey, mm. it says that it tells that good things take time. Like now you are getting recognized, but you have been working hard since two thousand one. Yeah. But now you have been you have been celebrated in Goa or one of the major artists in Goa. How does that feel? टेल इज द बॅक स्टोरी ऑफ इट की जेव्हा तुमचा हार्ड टाईम चालू असे हाऊ वर यू फायटिंग अगेनस्ट इट हा तेच म्हटले की प्रोडक्शन हाऊसीस जेव्हा गोयात पण इदर देअर कास्टिंग इज ओवर प्रायमरी कॅरेक्टर्सचे कास्टिंग सोपिल्ले असतं बिकॉज दे वॉन्ट बिग नेम्स ओके सेकंडरी ओर टर्शरी कास्ट असता ते गोयात येतात दे डोंट हॅव बजेट्स वेन इट कम्स टू गोवन दे विल पे यू फोर थाउजंड फाय थाऊजंड रुपीज डेट्स इट तो चढ मागपू लालो चढ दे वील सर्च फॉर रिप्लेसमेंट अँड इट एस इट एस हॅपन्ड विथ मी ऑन अ गुड प्रोजेक्ट I was supposed to act with one of the celebrities was a very big celebrity in one ott platform morje oh, yeah. audition I traveled all the way to morje. I gave my audition there was casting team uh honey there was a there was a director so I came to know from the sources that director liked my audition and she had almost finalized me mm -hmm. so she sent me to the casting team to speak about the budgets, mm. sir. दैट इज़ अ रूटीन सर हमारे पास बजट्स बहुत कम हैं बेरी लेस बजट्स वॉट इज दैट सो आई आई टोल्ड नेम दैट इट्स ओके इफ यू डोंट पे मी एनी थिंग इफ यू आर गिविंग मी अपॉर्चुनिटी टू शेयर द स्क्रीन विद दिस पर्टिकुलर पर्सन सो ही सैंड वील पे यू फोर थाउजेंड रुपीज आई सैंड आई एम ओके फाइन इनऑफ ओके बिकॉज आई वॉन्टेड टू एस्टेब्लिश समवेयर माई सेल्फ एंड आई हैड अ चांस टू शेयर द स्क्रीन विथ हिम आई एम नॉट

Now, this was something different because I was offered 4,000 rupees yeah. and in the mail I got 20,000 rupees as my per day budgets. So, and the lady had a number. So I called her. And I just mm -hmm. now received your mail mm -hmm. and this is the content. So, is this to me or uh, wrongly marked to me? Just to cross check. Yeah. No, sir. Uh, we have sent to the official mail and that is the budget. Why are you asking? So I said, uh, on the day of audition, the casting team told me that my budget is four thousand rupees. No, who are they to tell you the budgets? Mm. They don't. They are not the authority to tell you the budgets. Yeah. we are the production house. We decide the budgets. Okay. Are you sure? Yes, sir. Hundred percent. I said fine. Evening same day, I get a call from that lady. Sir, there is some misunderstanding. I am a new re recruit here, yeah. and. Uh, I'm sorry, sir, that uh, that mail is wrongly marked to you. Your budgets are 4,000 rupees. Oh. I, said, I said, still fine because I was ready to work. Yeah. In other 15 days, there was some misunderstanding uh, between these two guys, the lady and the casting. Custing. So they had a lot of fights. And they thought that I'm not working now because I was offered 20,000 and now they have reduced. So that guy again calls me and says, Mr. Badin Kamath, yes. Uh, we have increased your budget from 4000 to 10,000 rupees. I said okay, because anyway I was ready to work at 4000 rupees. Uh, I said fine, so when is the project starting? We'll update you soon. Then I got later on subsequent calls, and then the uh, final call that I got from the, the production company is that, sir, uh, we are very sorry, the character has been erased from the script. So, ॲट दीस लेवल इन गोवा आमक कांयच खबर नसता की थंय कितें थं द मोमेंट वी आस्क फॉर मोर मनी वी आर इरेजड ऑफ ऑर मे बी मे बी ते इरेज झालाय आसत आय डोंट नो बट देर आर लॉट ऑफ एक्सक्युजीस अशे देतात थंड आनी जर्नी आय डोंट नो जर्नी म्हणजे वी आर नॉट एस्टाब्लिश इनफ की टू डिमांड सच मनी फ्रॉम दॅ माय क्वेश्चन वील बी हाऊ डीन यू रिकवर फ्रॉम डेट शॉक लायक लाईक वर बीन लायक तुका परत परत क्वेश्चन विचारताली ती ऑर

Like two trips a year maybe due to my business purpose. Mm -hmm. And in business, then I used to keep two to three days for me. Okay. Like go and watch some drama, give some auditions. Or you can see that. There was this play, A Walk in the Woods, by Nasiruddin Shah and Rajit Kapoor. I said I'll do my work and go for this drama because I could watch them live. आणि हा बेगीन पावलो म्हणजे सातांक जर शो सुरू कितें तरी पावलं ते बिकॉज आय हॅड नो अदर वर्क आणि हा त्या थेटरात आशिल्लो आशिल्लो आणि नसीर नसीरुद्दीन शाह आणि रजित कपूर बेगीन आले जस्ट टू रिहर्स ओके बिकॉज प्ले ऑफ ओन्ली टू कॅरेक्टर्स ते बेगीन आले आणि आय जस्ट सो दे आय वॉज मॅसमरायज नसीरुद्दीन शाह म्हणजे दोळ्या फुडल्यान वता आय लायक आय गॉड आणि आय आय गोट एक्सायटेड सी आय वूड लायक टू हॅव अ सेल्फी वीथ यू अरे नाही यार सेल्फी वगैरे द टिपिकल आवाजांनी जस्ट इग्नोर्ड रचित कपूर घेऊ मी अ व्हेरी ऑकवर्ड स्माइल लाईक आय वॉज लाईक अ बॅगर आय जस्ट सॉ दॅम वॉकिंग इन द थेटर हाय सर एक सेल्फी दिवपाक किती जातो काय मनशा गे कोण नाशिल्लो गर्दी नाशिल्ली काय ना एक सेल्फी दॅट मोमेंट आय डिसायडेड की केदोय सेलिब्रिटी असू Even if I am working with celebrity, I will never ever ask for a selfie or for autograph or for photograph. Nothing. Since that moment till date, I said to myself, ki, I will create such a moment that people would come to me and ask for my, my selfie. How I start? But I stick to my promise. I will never go to that person and said, Sir, please give me a I want to take a selfie. And because I learned to be... kira moja kati hai, aek mozo, awa to actor moja fuldanota, aho, just aajagadek selfie makta, nakum, why in disney? How a sokitri moment create kurutnoth? Anybody who would come to me and ask for a selfie, I will always give a selfie. i walla now a great actor, on a scale of 10, I would rate myself 4. Mm -hmm. Because if I was very good, I would have been into uh, mainstream cinema. I am not there. So I am not a great actor. आय एम अन एज एक्टर डुईंग वर्क कन्सिस्टंटली आय वॉन्ट टू बिकम ग्रेट आय वॉन्ट टू लर्न सो मेनी थिंग्स कारण म्हज्या वेळार म्हाका खबरूच नाशिल्लें की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एक्झिस्ट करता किंवा वचून अशें कितें शिक्षण मेळटलें म्हाका खबरूच नाशिल्लें आनी आय डोंट नो म्हाका जर खबर आशिल्लें जाल्यार हांव थंय वतलो आशिल्लो बिकॉज आय वॉज नेवर ओरिएंटेड की हातूंत करियर जावपाक शकता हें हे बिकॉज ल्हानपणांत जर हांव गेलो न्ही जाल्यार आय वॉज डुईंग स्कॅचीस ओके आय वॉज डुईंग वेरी गूड स्कॅचीस and i always wanted to go for fine arts that was my dream mm -hmm. but 10th and 84% i thought i am a scholar i mean, i to cricket cricket if i was not actor then i would play cricket but i mm -hmm. represented a lot of clubs mm -hmm. and cricket was like my life okay. cricket au khub kana aushan what i would ask to my parents is a ball and bat okay balls <laughs> ball

सो ती मस्स डिसएडवांटेज झाला बट आय लवड प्लेईंग क्रिकेट नाव ना इतक्या सगळ्या गोष्टी उलय टॉकिंग अबाऊट द लाईफ पार्टनर नाव द बेटर हाफ आय ऑलवेज बिलीव दॅट यू नो एज एन आर्टिस्ट एक कलाकार म्हणून इट इज दिस इज मय बिलीफ करेक्ट मी आय एम रॉंग की हॅविंग अ सपोर्टिव्ह अंडरस्टेडींग पार्टनर इज व्हरी इम्पॉर्टंट शी इज नॉट अट सपोर्ट इन द ॲक्टिंग करिअर यु सींग जे टू थाऊजंड नाईन जागोर माझा फर्स्ट फिल्म ओके करू आय वॉज आणि त्यांना टू थाऊसंड टेनान माझे लग्न ठरला ओके सो शी न्यू दॅट आय एम डुईंग दिस फिल्म ओके अँड शी सेड डोंट डू इट ओके बिकॉज शी हॅड सम अदर परसेप्शन ना हिरो असता हिरोईन असता माझं जमतं जमता काय तुम्हाला आणि माझे त्यांना लग्न जाऊ आणि दिस जागोर वॉज शॉर्ट इन टू थाऊसंड नाईन ओके ओके सो अँड आय वॉज ऑफर्ड अ लीड रोल सो एका वटेन बायल आसा आनी एका वटेन रोल आसा अँड शी वॉज माय क्रश फ्रॉम माय स्कूल ओके ओके सो आय सेड आय लेट इस गो आय माय फादर रोल गो हय आय टोल फादर सर पप्पा हा करना म्हणपाक लागलो इतली बरी ऑपरच्युनिटी सोडटा अशें अशें आसा कांय ना कर मागीर हांवें सांगलें हांव करता म्हणून आनी आय थिंक टील डेट तो फिल्म किंवा सिनेमा सगळ्यांना कोण कोण असा कसले कसले सीन्स असा सो शी हॅज दीस क्युरियोसिटी इंटिमेट सीन्स आणि कोण असा आणि कोण असा चली असा कोण चली बट नाव इट्स बीन फोर्टीन इयर्स ऑफ अफोअर मॅरेज आय थिंक दॅर इज डिसंट इन अफ अंडरस्टँडिंग

My I said... proposed her. She said no. She rejected me for the first time. <laughs> no, no. I proposed her when I was in third year. Ah, okay. Uh, she rejected me. Jeezina astan. Jeezina astan. Okay. Ice cream parloran ki hun jaldi. So I felt very bad. Yeah, right. I rejected her. as if I am Riddhi and Then I stopped talking to her. Okay. 2006, 2007, 2008. I was like, I should try to i love you it is not necessary you should love me back yeah so i called her again mm. uh, i'm very sorry but let's be friends uh, so she said uh, let's meet okay and i had very clean intentions this time i said i won't propose because you rejected me ap 2018 and she again re-initiated topic uh, so topics. looks like she's interested uh, देन देर दर देर वर लॉट ऑफ थिंग्स बट अल्टीमेटली इट हॅप मागी सुद्धा आम्ही खूप झगडले पण आता आता वी जस्ट इग्नोर लाईक काय फरक पडना लाईक मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही त्यांच्याच वडा असता राईट डू यू गेट गुड ओर बॅड फिडबॅक्स फ्रॉम अवर लाईक एज अ क्रिटिक फॉर युअर फिल्म्स ओर दर तुम्ही हे काम जाय ते काम करू जाय यू शूड डू मोर ऑफ द रोल्स अशा फिडबॅक्स तुम्हाला त्यांच्याकडे तसं काय तसं फिडबॅक नसता बट आता आसा अनभिवनाक लागून घराच उरता उरतात सो <coughs> ते म्हणजे प्रॉजेक्ट्स पोक पावना okay. जर इफ आय एम कॉन्फिडंट की आय एम डुईंग दिस पर्टिक्युलर रोल डिफरंटली जर हा तो मुद्दाम आपयत तू प्लीज यो uh -huh. ते पैत्र आणि देन शी गिव्स फीडबॅक की बरं झाला तितक बरं जाऊ ना शी इज शी वे वेश इज वेरी स्ट्रेट फॉरवर्ड ना वरदना तुम्ही समके घाण आय हां ओके समके मज आले पोव शी डजंट हे ऑप्शन अदरवयज शी वूड हे वर्क आउट ऑफ द थिएटर कळूनेट फॉर्वड आवडले जर आवडले तोंड फोडून लोकांना सांगतलं बी ओके आणि नाय बी तशें आसा स्ट्रेट फॉरवर्ड सामकें आतां लायक आतां आता आनी आता आमी आणि विहानची लायक आहान आनी विहाना खातीर एज इन्स्पिरेशन तुमी आसात आनी तेजी मम्मी करेक्ट Who was your inspiration when you were growing up? oh uh, For creative things? For creative things, like in art, acting there. Now, think of a guide country like this, at this stage. How was it for you? Who was your inspiration when you started? Oh, uh, first of all, it was my father. Okay. Mm, because... We used to rehearse together. And... Secondly, Laxmi Narasimha's Devda. I mean, we used to So, there was a workshop once. Conducted by Maithili Thakur and... सतीश गवस okay. त्यांना सगळे वेलिंग गावचे लोक यूथ्स आणि इन अँड अराउंड माड मारदोळ मडकई मंगेशी हे लोक येऊन थंय वर्कशॉप घेताले तांचे कडल्यान आणि okay. ब्रेकान थंय भाजीपाव मेळटाले म्हणून हांव वतालो <laughs> 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 तो जो प्रोसेस आशिल्लो न्ही म्हाका खूब आवडोवपाक लागलो की कितें तरी वेग कितें नाटक म्हणजे कितें तें केन्नाच समजूंक नाशिल्लें त्या वेळार पूण कितें तरी वेगळें करता <laughs> वचप तरी नाटक ताज्या नंतर टू थाऊजंड एट ऑनवर्ड्स वेलंगान अखिल गोमंतक आणि महाराष्ट्रीय एकांकिका स्पर्धा ऑर्गनायज केल हां सो वेगवेगळ्या कडल्यान थंय एकांकिका करपाक येताले रत्नागिरी म्हण तळेरे मुंबई पुणे ऑल डीज बीग सिटीज आणि तांचो अभिनय पळोवन आय वॉज रियली इन्फ्लुएंस्ड की अशा प्रकारचो एक रियलिस्टिक एक्टींग कशी असता हे हँड हावे थं पैसे मिलंगान म्हणजे कॅमेरान किंवा टी व्ही पहिलं पण तशा लेवलची एक्टिंग हे एकांकिकां करता सो so, टू थाउजंड एट ऑनवर्ड हा खूप एकांकिका पहिलो बरे नाटक बरे प्रोजेक्ट्स पळव पर इज गुड yeah. त्याचबरोबर तू व्हाट जेव्हा पहिलं पण व्हाईट म्हणजे थर्ड क्लास नाटक फालतू आय थिंक ते सुद्धा पण तिथलेच इम्पॉर्टंट बिकॉज यू अंडरस्टेंड वॉट नॉट टू डू ऑन स्टेज आणि अशी नाटकं हांवें खूब पहिल्या मुद्दम जण पहिल्या काय आय रिच को इन्सिडेंटली पण हांवें पहिली ती की hmm. करत जाल्यार स्टेजीर ऑकवर्ड दिसता hmm. कसो तूं बरं होता कशा हात वारें करता किंवा कशा लेवलची तूं लँग्वेज उलयता उलय hmm. कशी उलोवची न्ही हाजेरूय तुजो इम्प्रुवमेंट खूब जाता Then I met a lot of good people. Um, initially, my father used to direct. Hmm. He used to direct the same So he had seen all the experimental works and so. Okay. Then I met Prashant Mardwakar. Okay. Uh, who at his time was far ahead of the time. Like. Mm -hmm. आनंद मासूरसर संतोष शेटकर संग्राम सिंग गायकवाड हू वॉज नॉट ॲक्टर हिमसेल्फ बट अ गुड डिरेक्टर म्हणजे जागोरचा जो डिरेक्टर हू गेव मी अ फ्रीडम टू कर टू दक्षा सुशांत आणि सुशांता बरोबर आय वर्क फॉर ऑलमोस्ट सेवन इयर्स ओके आणि सुशांताबरोबर स सात काम केलं दॅट इज वाय आय कूड अंडरस्टेंड दक्षाच प्रोसेस इवन दक्षा जे फादर हांवें नाटक केले uh, ताजें मोटिवेशन हेच आशिल्लें की आय कुडन डू एन एस डी दक्षा हेज कम्प्लिटेड एन एस एंड हेज कम बॅक एन्ड शी वॉंटेड टू डू समथिंग सो आय थॉट एज अन एक्टर प्रोफेशनली एंड पर्सनली आय विल ग्रो कितें तरी म्हज्यान कितें तरी पर्संटेज uh, फरक पडटलो म्हणून आय थॉट आय विल डू दीस जस्ट टू लन आणि बिकॉज आय हॅड वर्क विथ सुशांत आय न्यू माय फाउ फाउंडेशन वॉज व्हेरी स्ट्राँग सो डेट इज वाय दक्षा किती उलय ते हा ग्रास्प करताना बट इनिशियल इव्हन प्रोसेस ऑफ फादर वॉज व्हरी टफ फॉर मी बिकॉज एट वन पॉईंट ऑफ टाईम आय आय वॉज सपोज टू बॅक बॅकआउट आय आय गीव अप ऑन मायसेल्फ व्हेरी क्विक्ली की आय एम नॉट मिटींग द रिक्वायरमेंट आय शूड स्टेप आऊट सो हा वाट पलो की दक्षा आता म्हणतो की तू चल आता जायना वॉट वॉज इट्स सो डिफिकल्ट इन म्हणजे बरोबर जे बरोबरचे ॲक्टर्स आशिले शेफाली हेज डन गोवा कॉलेज ऑफ थिएटर मागीर शशी आशिल्लो शिकून आयोग फ्रॉम प्राजक्ता फ्रॉम ललित कला केंद्र दे वर यूज टू दिस प्रोसेस आणि मे बी आय डोंट नो आयम नॉट शुअर बट दक्षा उलता ते मला थोडे समजा आणि खूप सीन्स आशिले नाटकांना दोन सीन करताले म्हणजे आय कांट हँडल दीस तू एकतर एक सीन कर दिसाक देन आय ट्राय टू मॅच अप वॉट यू रिक्वायर आणि ताजो प्रोसेस आजपर्यंत जी केल्या आणि फादरचा प्रोसेस वॉज कंप्लिटली डिफरंट माझ्या खाती आजपर्यंत प्रोसेस जालो की स्क्रिप्ट वाचप येवप ब्लॉक करप किंवा इम्प्रुव्हायजेशन करप आणि ते नाटक हाजो प्रोसेसूच वेगळो आशिल्लो एन्टायर स्पेस जो खूब व्हडलो बेडिंग हॉल बी आसना त्या हॉलानूच अख्खे नाटक करतात एकटो थंय नाटक करता ना, एकटो एक हांगा नाटक करता कांय काही जायनाशिल्लें बट देट वॉज द प्रोसेस दॅट देर वर डिफरंट टायप्स ऑफ एक्सरसाईजीज डेट वी हॅड टू अंडर गो सो mm -hmm. okay. अशा प्रोसेसांतल्यान वचून वचून तुका सांगता हा फर्स्ट टाइम जेन्ना नाटकाचो शो म्हाका खूप mm टेंशन -hmm. आसता लायक हांव ब्लँक जायत जाल्यार कितें करतलो काय अशा प्रकारचे खूप स्ट्रेस येता बट हांगा ह्या फादरच्या वेळार एवरी रिहर्सल वॉज लायक अ शो सो दॅट इज माय ऑन द डे ऑफ शो आय वॉज नॉट एट ऑल स्ट्रेस्ड आणि फर्स्ट टाइम हा स्क्रिप्ट घेऊन केसू ना माझ्या लाईफात आय सेंट आय विल आय सेंड आय इम्प्रोव्हाइज आणि ह्या फावट हावे ते डायलॉग्स जे म्हणा टेन्शनच आय न्यू की इफ आय गो ब्लँक आय विल डू समथिंग आय वी कम आऊट ऑफ समथिंग सो असं प्रोसेस आशिल्लो सो लाईक जे 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 लोकांक तुम्ही मेळत गेले दे हॅव बिकम युअर इंस्पिरेशन थ्रू येस आऊट लाईक आय वूड लव टू कोट विनंती कासार हू वॉज मय कोकणी टीचर हा बिकॉज तिने जर ते निबंध बरोवनाशिल्ले आय हॅड म्हणजे त्या वेळार जर एवॉर्ड्स मिळू नश लोकेशन कॉम्पिटिशन इतल्या इथल्या फुटे वचून वचं उभे राहून टू थ्री ए फोर पेजीस रिसईट करत इज अ व्हेरी टफ थिंग एक तर आणि स्पर्धा आशिल्ली पोंडा तालुका असोसिएशनची की चार टॉपिक्स दितात ते तुका ओके पहिलीच दितात त्या चारू तुवें निबंध तयार करप लायक फॉर टेन मिनिट्स ओल्सो तयार करून येवप ऑन द डे ऑफ परफॉर्मन्स थंय ते चीट काडटा ते चीट काडटा त्या थंय उलोवप सो यू हॅव टू मेमरईज ऑल फोर एसेज एंड देन रिसाइट वन एसे सो अशें करत करत म्हजो म्हजी कोकणी वॉक त्यावेळेला कोकणी वॉकेबल खूप बरी ताऊन माझे पाठांतर खूप स्ट्रॉंग झाले आय हॅड ऑलरेडी गेन स्टेज कॉन्फिडन्स सो हे सगळे बेसीक प्रिपरेशन असं पळय ते थंय बिल्ड झाले हे फ्रॉम सेवन टू टेन्थ स्टँडर्ड आय थिंक आय हॅव पार्टिसिपेटेड मेनी लोकेशन कॉम्पिटिशन्स इन माय स्कूल mm -hmm. सो mm -hmm. like uh, uh, mm -hmm. so, थंय तो बेसीक फाउंडेशन थंय तयार झालं रोपो थंडी रोहिलं ॲन डेट वॉज द मेन फाउंडेशन एवढी येस लिटर एक एक एक्सपिरियन्स ऍड जात गेलो बट बेसिक फाउंडेशन वॉज इन स्कूल आता गोयान आता भरपूरशे असे ॲक्टर्स असा वी हॅव सो मेनी एक्टर्स अरांऊंड आणि आय वूड लाईक टू आस्क यू की वू आर द युअर टॉप थ्री फेवरेट आर्टिस्ट फ्रॉम गोवा सपोज विचार इफ आय कॅन नो अँड वॉट इन्स्पाय यू अबाऊट दॅन असे त्यांच्या मधी वेगळेपण जे You know, you wish that even you can imbibe in you. Your favourite artist from Goa. Even stage or film or oh, you can give me top five. It's a top three and a top five. Top five. Uh, top five. So, Karkanis uh, is one of my favorites because Tajaame kugabarch rules like from Funny characters to serious to weird characters to somewhat negative characters. Mm -hmm. I have seen his all shades and I know he's a completely versatile actor. Okay. Secondly, he's a very uh great buddy. When he's around, energy is very positive. So I I I love Saurabh Karkan as an actor, as a person also. Second, uh, you see him as a director because मे बी ताजी ॲक्टिंग खूप कमी लोकांनी पहिला इज अ सुशांत नायक हे yeah. आस हे नाटक हा विलंगा पहिले अँड आय वंट क्रेझी म्हटले आय एम मॅडली इन लव विथ दॅट गाय सुशांताकडे रेंज असा लाईक एका कॅरेक्टर कोण कितलं काम करू शकता जर सुशांतचं आसातला कॅरेक्टर पोवच ताजे मॅनरिजम्स ही ही अ डिफरंटली एबल्ड पर्सन ओके Uh, who falls in love with some lady and the lady eventually dies oh. and he comes back to his normal state of, you know. I was completely mesmerized and I met him fortunately. Oh. And this is not as per ranking, but oh, yeah, yeah. yeah, so Saurabh Karkhanis Sushant Naik I haven't seen uh, many actors performing, okay. So, uh, Another favourite is a person who does very less work. Hey, by the way, I'll tell you six names. Okay, please, please. <laughs> okay. Uh, uh, okay. Okay. He's is Narayan Kharade. Narayan Asha Anand. Mm -hmm. He he now teaches in uh, theatre college. Mm -hmm. But as an actor, I have seen his work. He is very dedicated as an actor. बाकीचा तो डिरेक्टर ओ रायटर म्हाका खबर ना बट एज अन ॲक्टर आय हॅव लवड इज वर्क फोर्थ इज अ व्हेरी सिन्सियर व्हेरी डेडिकेटेड आर्टिस्ट अँड आय लव हर फॉर हर डेडिकेशन टुवर्ड्स थिएटर दॅट इज अनुजा पुरोहित इफ शी कमिट्स की मी करते कम वॉट मे शी विल डू इट बिकॉज आम्ही नाटक केलं नाही म्हणजे हा बरोबर तीन चार नाटकां केल्या अ वॉक इन द वुड्स जे नसिर उद्द्याचे पहिले ते आम्ही हा टू थावजंड ट्वेंटी टू त्या इयरान केले फॉर नांव कलावं बिहायंड द एट बॉल अँड आय हॅव सीन वॉट कायंड ऑफ स्ट्रगल शी हॅड टू अंडर गो इतले सगळे करून ताजे मेंटल स्टेट स्टेबल दवरून शी हेज वर्क अँड शी हेज डिलिवर्ड अ फिनॉमिनल परफॉर्मन्स वी बोथ गोट ॲक्टिंग सर्टिफिकेट फॉर इट असे न्ही की आमच्या नाटकात प्राईज मेळे बट ड्यू क्रेडिट्स वर म्हणजे त्याची दखल घेतिली अनुजाचं डेडिकेशन लेवल जो आय थिंक नो अदर आर्टिस्ट कॅन मॅच इट इफ शी कमिट्स शी विल डू इट कम बॉट मे एक असं इन्सिडंस याद यू प्रिपेरिंग फॉर द सीन ऑर दे बिहाइंड द सीन याद टू थाऊजंड ट्वेंटी टू जे नाटकांचे हा आणि तेच आशिले वी हॅड नो अदर पर्सन हू कूड डिरेक्ट दिस आय चोज दिस स्क्रिप्ट बिकॉज इट वॉज अन ॲक्टिंग एक्सरसाइज ओनली टू पीपल ऑन स्टेज नो मच सॅट ओके टू वेदर यू कॅन होल्ड युअर ऑडियन्स फॉर टू आवर्स Oh. That was the challenge. And I told her that my only uh, satisfaction is we start the play and we finish the play. And we have to see that the audience is there in the theatre. Mm -hmm. That's it. Let's complete this. She said, okay. And she had a lot of difficulties. She was <clears throat> she was going through stress. Mm -hmm. She is also teaching in some school. Yeah. She had that professional stress. Mm -hmm. Sometimes she, she was late.

आणि इट वॉज नॉट हॅपनिंग जायनाश नाही रे वर्धन करू रे आपण आपल्याकडे आहेत दिवस करू एव्हरी सिंगल डे शी यूज टू मेसेज मी वॉट्सअप आय यूज टू मेसेज आपण करू हे स्वतःक बिल्डअप अप करतले आपण करू ग आज होईल आपल्याकडे वी न्यू समवेअर की वी आर नॉट एबल टू डू इट बट वी वर जस्ट बुस्टिंग इच अदर सो असे इन्सिडेन्सीस खूप असतात की समटाम्स ते आयला ना तशी म्हणजे आय नो दॅट शी इज नॉट एबल टू डू रिअल्सोज टुडे पण आमच्याकडे दीस कमी आशिल्ल्या कारण अुजा प्लीज करू एटली वन एक सीन करू अशा प्रकारे सीन करून 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 वी वी कुड कंप्लीट दॅट प्ले वेन शी वॉज इन स्ट्रेस आणि नाटक करता असताना तुझे हंड्रेड पर्संट डेडिकेशन जाय असे ना सुद्धा शी एज कोऑपरेटेड फिफ्थ आदित्य जांभळे हा एक परफॉर्मन्स पहिला त्याने खरवस एक शॉर्ट फिल्म केले तातून ही हॅड कास्टेड मी फॉर वन स्मॉल रोल ताज्या पहिली ताका नॅशनल अवॉर्ड मिळिल्लो फॉर आबा ऐकताय ना सो आय सेट आय हॅव ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ आदीत म्हजे कडल्यान धा बारा दीस जी रिहर्सल्स करून घेतले न्ही असो डिरेक्टर हांवें पोना इतर रिगरसली एका शॉर्ट फिल्मा खातीर एका ल्हान रोला खातीर इतली रिहर्सल करून घेऊ बट आय कूड जज हीज कॅलिबर की एज अन एक्टर तो कितें आसतलो वेन आय वॉज रिहर्सिंग वीथ हीम आय वॉज म्हणजे इतलो ताणें म्हाका ट्रेन केल्लो बट ऑन द डे ऑफ शूट आय कुडंट गेट दॅट टायप ऑफ फिलींग म्हणजे ज्या एक्टरा बरोबर हांव काम करताना हां म्हाका इतले इंटेन्स इनपुट्स मेळण जितले आदित्य मे बी डेट्स वाय आय फील्ड एज एन एक्टर ऑन दॅट पर्टिक्युलर शूट ओके बिकॉज म्हजी इतली कॅमिस्ट्री जमताली ताजे दोळे बी तो ज्या प्रकारे रिहर्स एज दितालो न्ही right. ते ऑन द शूट तितले मेळना म्हणून मे बी आय कुडन गीव माय बेस्ट बट आय कूड जज फ्रॉम वॉट ही हॅड डन सिकस्थ तेज दक्षा जस्ट बिकॉज दक्षा एन एस डी करच्या पहिली हा ओळखतल आणि एन एस डी करून ताज्यान जो किंवा फरक पडला जे तुझे फर्स्ट प्रोडक्शन पहिले स्नेक इन द ग्रास अँड शी हॅड डन अ वेरी स्मॉल रोल बिकॉज शी वॉज डिरेक्टिंग द प्ले बट इन दॅट स्मॉल रोल आय थॉट की दिस इज वॉट एन एस डी डज टू अ ले मॅन ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन एज सेट आय वॉज नॉट एक्स्पेक्टिंग दक्षा ॲट ऑल की दक्षा कूड रीच म्हणजे अशा प्रकारची ऍक्टिंग दक्षा करू शकता हे आयुष्यात चिंतून बट लेटर ऑन मॅन फादर ताण डिरेक्ट केले आय कुड अंडरस्टेंड डेट शी इज गॉन वे बियोड बट एन एस डी करच्या ॲक्टर म्हणून ताजी कॅपेसिटी आशिल्ली आणि एन एस डी करून ति आता ताजी अंडरस्टेंडिंग ताजे एक्सपिरियन्सीस कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन There are other back better actors also. But uh, yes. yes top six there are top six. Yes. I mean the you were also mentioning about the theater. But I also know that the web series and how different or how exciting it is in both the sides. Like the is it exciting or is it more learning process over there? Kai Filmani how different or how or maybe is it the same? आय थिंक इट डिपेंड्स अपॉन द डिरेक्टर बेसिकली थिएटर कशा थिएटर इज अ कंटिन्युअस प्रोसेस लाईक फॉर फादर इट वॉज अ फोटी फाय डेज प्रोसेस ओके विदाऊट विथ नो लिव्स एव्हरी डे वॉज अ न्यू डे आज तू किती शिकतलो ताजी ॲक्झायटी असतली लाईक लास्ट ट्वेल डेज वी हॅड रन थ्रूज तर त्या रन थ्रुजां आज तुम्ही किंवा बरं केले आणि व्हाईट केलं दक्षा वॉज नोटींग इट डाऊन अँड आफ्टर द रिहर्सल शी वॉज नरे नरेटिंग इट टू सो दॅट वी अंडरस्टेंड की आज हो पर्टिक्युलर पोर्शन म्हजो बरं जाऊन किंवा पर्टिक्युलर थिंग म्हजो बरो जाला इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस ऑफ इम्प्रुव्हिंग युअर सर वेन इट कम्स टू थिएटियटर आता जाता देर आर गॅप्स अनलेस एन अन्टील यू हॅव अ लीड रोल एक दीस शूट आसता मागीर मे बी आनी चार दिसांनी शूट असतंय सो देर इज नो कंटिन्युटी इट डिपेंड्स ऑन हाऊ स्मार्ट एक्टर यू आर टू अंडरस्टेंड वॉट आय शॉट

Mm. my wife was from delhi mm. on screen wife okay my uh, parents were from pune okay settled in mumbai and uh, my daughter was also from delhi but from some other part of delhi mm -hmm. so getting five people together from different countries and portraying it as one family yeah. is a big task yeah. because anchi chemistry match he used all theatrical tools and i was surprised because uh, whenever i went for shoots डिरेक्टरान इतले कष्ट घेऊ नश की बाबा हा बॉन्डिंग प्रकारचे टूल्स नाशिल्ले वापरू म्हण डिफरंट टायप ऑफ थिएटर गेम्स दॅट वी डू फॉर थिएटर वर्कशॉप्स मागे हा खबर काढले की म्हटलें डिरेक्टरांनी कितें केलां तर देन आय केम टू नो टर इज अ थिएटर आर्टिस्ट बिकॉज ही वॉज थिएटर आर्टिस्ट ही वॉज अवेर ऑफ ऑल हांव कशें कसे एकट्या बरोबर आणि टील डेट वी ऑल आर इन टच Except for that little girl, uh -huh. my father, my mother, my on-screen wife, mm -hmm. we all are in touch because of that bond. Because of that bond, yes, yes. It depends on director. How actor handle For Amazon web series, it was a wonderful experience because the process was like a theater. Yeah. shoot. It was a family, and there different different uh, points. Mm -hmm. And they had hired a house in Banaulim. Mm -hmm. They were staying at one place. Mm -hmm. I was traveling from my place. Yeah. But on set, we were like a family. I still miss that process. He Also, process. I So was doing process like if we take inspiration from theater and if we mix it up with the film, then you know that is something you will enjoy. Yes. Next. Yes. I mean always. Yes. I would like to ask you about your fitness. <laughs> <I> like. You. <laughs> फिटनेस बिकॉज हांवें तुमचो पोस्ट पहिलो अँड यू हॅट लॉस्ड क्वायट अ लॉड ऑफ वेट आणि वॉट वॉज लायक खंयच्यान तुमकां इन्स्पिरेशन आले की चल आतां इट्स टायम टू लूक आफ्टर युअर सेल्फ आणि अकस्मात समकेत श्रेडीड दिसपले चिजल्ड लागले ग्लो लागलो हाऊ वॉज इट एंड हाव डू यू फील अबाऊट इट न एक मरे आशिल्ली आय वॉज गोईंग अंडर टू ट्रिमेंडस डिप्रेशन अशें म्हणटात की तूं वेन यूअर इन डिप्रेशन तूं चड खाता तुझे हॉर्मोन्स सगळे चेंज जाता सो आय आयज टू इट खूप शुगर आणि खूप फ्रिक्वेंटली सो आय टुटप अंशी किलो एट्टी केजीस हां असं असं जो आणि आय नेवर रिअलाइज आम्ही एक दीस खरी गेले आणि वन ऑफ माय फ्रेंड्स वॉज देर आणि एक द फोटोग्राफ आणि माझे जॉज दिसत ना ने असे दिसपासले असं दिसता असं झालं तर रियलायझेशन त्या फोटोव कोण घेतला अशा मनशाक कियाक घेऊचे तू केदो एक्टर जाऊ तू जर असं दिसता फुगलेला किया घेऊचा प्रोजेक्टान अँड आय सेट बरोबर आणि ऑडिशना खाते फोटो व सपोज टू सेंड मी द स्क्रिप्ट ओके पण ते फोटो पोवून मग स्क्रिप्ट धाडूक ना कियाक धाडची तू दिसता तसं बटाटवडावाला कोण घेतलो सो आय थिंक दिस इज द पॉइंट वेर आय टू कम बॅक इन शेप तो फोटो पोवून हा चार्ज झालं परत टू ऊजंड ट्वेंटी टू दोन वर्षाने दॅन आय स्टार्टेड दीक्षित डायट ओके टू मिल्स अ डे टू मिल्स डे अँड फोर्टी मिनट्स ऑफ वर्कआउट आणि फ्रॉम एटी आय केम टू सिक्स्टी एट किती विथिन फोर टू फाय दीक्षित डायट म्हणजे दीक्षित डायट म्हणजे तू दिसातल्या दोनदा खाऊ आणि आय कॅन एक्सप्लेन यू बिकॉज खूप जणांना एक्सप्लेन केला सो तू आता सकाळी आठांक खावपाक सुरवात केली समजा ॲज युअर ब्रेकफास्ट येस सो आठांक जर तुम्ही डॉट आठांक खावपाक सुरुवात केली नी जाल्यार आठ पर्यंत विदिन दोज फिफ्टी फाय मिनिट्स हां यू कॅन इट एनिथिंग ओके अँड वॉट एव्हर क्वांटिटी यू वॉन्ट टू इट हां पण ते या विदीन दिस फिफ्टी फाय मिनिट्स यू कॅन इट वॉट एव्हर टू इट यू इट ओके डोंट किप युअर एनी टेम्पटेशन्स डिसाईड म्हणजे हो खा तू चॉकलेट केक खाऊ बेसिकली शुगर अवॉइड केल्यासर बरी बट जर असा टेम्पटेशन जायना जर खा ओके पण ते फिफ्टी सिक्स्त मिनटांका ओके एट टू एट फिफ्टी फाय तू खा जाय जे खाले पॉट भरलं व्यवस्थित देन मेंटेन अ एट आवर्स गॅप ओके बिफोर द नेक्स्ट मिल ओके सो जर तू आठांक खाता जर युअर लंच हेज टू बेट फोर ओ क्लॉक ओके

Mm -hmm. जाता खंय की okay. तूं जेन्ना खाता न्ही सो so, इन्सुलीन सायकल जी आसता पळय ती सिक्रेट करीत असतात सो आणि ते जे उरता so okay. सो uh, ॅट uh, इन्सुलीन डायजेस्ट युअर फूड ओके आणि समजा तुवें खाले थोडेशे जाल्यार तितलेंच इन्सुलीन सिक्रेट जाता आणि उरलेले जे हें आसता पळय इन्सुलीन डेट इज सेच्युरेटेड इज अ फॅट ओके सो तुझे तितलें सिक्रेट आनी बेसिकली यू श्रिंक ओके ओके

म्हाका पॉसिबल ना mm -hmm. मदीं हांव रनिंग बी खूप करतालो पंदरा किलोमीटर सोळा किलोमीटर mm -hmm. पूण तें पण धांवतालो दा खावपाक जाय म्हूण चड mm -hmm. म्हणजे जर धावलं जर माझे फॅट बर्न जातले आणि खापटलं ह्या okay. मुद्द्यान धांवतालो म्हणजे जे म्हणजे वर्कआउट जाताले पळय कॅलरीज बर्न जाताले तितले हांव परत भरतालो बरोबर mm -hmm. so uh, सो बेसिकली देट वॉज नॉट अफेक्टिंग म्हणजे हा जायनाशिल्लो आनी हे खतरी वाचतानाच मेळे की दीक्षित डायट यू कॅन ट्राय आणि प्रुवन बी असे सगळे आणि डॉक्टर दीक्षित ही स्टील देर फो सुद्धा आली लेक्चर लॅक्चर अटेंड केला ओके सो आय नो दॅट दिस इज अ जेन्युईन पर्सन आणि देर आर लॉट ऑफ फॉलोअर्स अँड आय हॅड सीन वन ऑफ माय फ्रेंड्स जो खूपच बारीक जलो हे करून अ ट्राय आणि तुमचं डायट किती असतात सगळ्याचं तुम्ही आता आठा उठून आठ ते एट फिफ्टी फाय पर्यंत खाताल सो किती किती किदे रे किदे किदे चपाती इडली सामोसा डोसा किदे असे बिना किदे तर तुझे हय ओट मिल बिल तसले काय ना आणि सुद्धा मावशी विचारते ओट सुद्धा वरता काय म्हणा हा काय ना आणि म्हणजे आणि वर्कआउट्स कसं किती असतात तुम्ही योगा करताल काय हा वर्कआउट फाटल्या हो ऑलमोस्ट टेन मंथ्स आय एम डुईंग योगा हालीच या दोन महिन्यांक करूंक ना ओके पण ताज्यात पहिली दहा महिन्यात कंटिन्युअस योगा केला वीच हेज हेल्प मय मॅटाबॉलिझम एंडस म्हण स्ट्रँथ म्हणज कम थ्रू योगा आय हॅव स्टॉप रनिंग रन बिकॉज कर आणि थोडा प्रॉब्लेम जो बट योगा इज द बेस्ट नमस्कार सूर्यनमस्कार आय अटेंड ऑनलाईन क्लास ओके सो नमस्कार इज अ पार्ट ऑफ योगा बट देर आर अदर मेडिटेशन करतात हां इज यु प्रोसेस बिफोर गेटिंग ऑन द स्टेज थिएटर करता वयच्या पहिली हाव डू यू गेट युअरसेल्फ टू दॅट कॅरेक्टर हा या आता हाली हाली ड्युरिंग फादर कुड म्हणजे दक्षांत कंपल्सरी केलं ना की शी ॲट दॅट मेडिटेशन बॉल ऑल्सो डेट मेक्स बॉल हां वॉट इज इट कॉल्डियन टिबेटीन बॉल या सो चार कॅरेक्टर्स ऑन स्टेज आम्ही चारूजण असे बसताले सर्कल करून आणि शी वॉज लाईक वाजयता वी हॅड टू मेडिटेट आय थिंक दिस वॉज फॉलोड फॉर ऑलमोस्ट लास्ट फोटीन फिफ्टीन डेज प्रायर टू शो अँड देर वॉज एन इम्पॅक्ट ऑफ दॅट येस इन नॉर्मस इम्पॅक्ट मोस्टली कॉन्सन्ट्रेशन लेवल एक इनर स्ट्रँथ की आय कॅन कॉंकर टुडे वन मोर थिंग आय जस्टे प्रत्येक शोच्या नंतर अरे शी आज हे करले ते म्हजें आज पर्यंत सदांच जालां mm -hmm. कितें तरी तसो डायलॉग घेऊ ना एक तरी उरतलेच बट वेन आय डीड चंद्रपूर शो माय रायटर कॉल मी जस्ट टू टेक अ फीडबॅक जस्ट टू आस्क मी हाऊ वॉज द शो एज अ सर वॉट एवर आय हॅड प्लॅन्ड वॉट एवर यू हॅड प्लॅन्ड एज अ टीम एवरीथींग इज डन मला कसलेंच रिग्रेट ना की हें उरलें आणि ते उरलें म्हणून आय थिंक फर्स्ट टायम इन माय लायफ आय सेंड दीस की रिजल्ट नाही जाऊ सर यू आर आय एम ए व्हॅरी हॅपी व्हरी सॅड क्राऊड वॉज व्हरी लेस हा ओनली फक्त सत्तर लोक आशिले नाटक बिकॉज नाटक सकाळचे आशिले mm -hmm. सत्तर लोक आयल्ले बट एज एड आय एम हॅपी आय एम कंटेंट वीथ दीस परफॉर्मन्स लाईक आय कॅन रिलेट टू दिस बिकॉज चला बिकॉज आय ऑल्सो लाईक एज अ परफॉर्मर आणि केन परफॉर्म करता अरे स्टेप सारखं करूल थं कसे चुकले थंड आणि मस्सो ग्रू जाय आशिल्लो

Uh, anything, very any process. Much, very much. Since last two two and a half years, hmm. I follow uh, Gaur Gopaldas, Osho, uh, Isha Sadhguru. Yes. Hmm. I have done inner engineering course of Isha Sadhguru. Okay. I recently read uh, Life's Amazing Secrets by Gaur Gopaldas. I follow their quotes, I follow their videos. When I was looking Gor Gopaldas, video which has come online on YouTube. I have seen it. Mm -hmm. Janna Duga, नेगेटिव थॉट्स नहीं और समबी क्रिटिसाइजीज यू इफ यू आर स्पिरचली स्ट्रांग यू कैन डिफेंड युअर सेल्फ आई डोंट नो बट आई कैन से तो कित नेगेटिव मुला नहीं हाँ हर्ट जाए ना कि आई आई विल नेवर गो इन डिप्रेसन अगेन देट मच आई एम कॉन्फिडेंट अबाउट माय से आई नो दैट एट सम पॉइंट ऑफ टाइम आई विलक अप अगेन आय थिंक दिस कम्स बाय स्पिरिच्युअलिट यू थिंक दिस इज अ डेली प्रॅक्टिस की हे नो इट इज नॉट लाईक एक महिन्याचा कोर्स केला की झाले ओर यू प्रॅक्टिस इट डेली लाईक तू वाचन करता मी बी दर देवाची पूजा करता हाऊ इज युअर देवांची पूजा करी डेली देवळात वचय ना बट वॉट एव्हर मंत्र ऑर वॉट एव्हर आय हॅव टू से आय आय से इट वेनएर आय एम ड्रायविंग आय फीलट आय विज करतो गौर गोपाळास आयो आय मेक इट शुअर डेट आय विल वॉच इट टी एंड ओके

Uh, then probably I would do more of such things along with my two friends we did South journey South India journey okay uh, I drove the entire three thousand kilometer stretch Karina oh, yeah okay, so from okay. Goa to Guru Ayur to Trivandrum to Kanyakumari to Rameshwaram to Madurai to Bangalore and then back to Goa uh, one of my friends yeah. uh, drove for around 150 200 kilometers but the entire stretch what is, is that about? What is it about uh yeah. traveling? Is it meeting new people? Is it being in a different environment that rejuvenates you, gives you yes. more energy? Yes. Specifically, this happens when you have done one big project. And I can this process aslo. process. To come back to the same energy, I will take uh, four or five days out. Yeah. Uh, I love South India because I love South Indian food. food. इडली डोसा इडली डोसा अप्पम रसम सोन नॉर्थ इंडिया ते सायडीन केन्ना तशी क्रेज ना क्रेज ना थोड्यांकन ट्रेकिंग आवडटा आय स्टील टू गो टू स्पेशली कन्याकुमारी इट वन ऑफ माय फेवरेट स्पॉट सो यू आर मोर ऑफ म्हणतात ते यु आर नॉट अ मौंटेन बस आयडोंट नो केन्ना तसो ट्रेक बी ट्रेकांना इंस्पयर जायच ना

Like tea gardens and all, I love to like Munar, other places. i out, Okay. Shopping, no shopping. No, Shop. just stay at one place. That's what me. What Like, you know, if you had someone to look after your business, that you would have traveled more, followed your passion more of traveling. For a person who is working nine to five, there, a but they also have the hidden talent of say singing there, dancing, or ॲक्टिंग आवडटा बट बिकॉज ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी ती करपाक कर ओर दे डोंट टेक द फर्स्ट स्टेप यू डू यू हॅव एनी मेसेज टू देम की बाबा तुम्ही करात फुडले फुडें ऑर डू यू थिंक दॅट आर्ट वील हेल्प देम इन बिकमिंग अ बेटर पर्सन ओर यू नो इन मेकींग देअर लाईफ बेटर आय थिंक दीस हॅपन्स टू मोस्ट ऑफ द पीपल मजे तेंच जाता हांव नायन टू फाय काम करता माझे दोन फ्रेंड्स म्हणतात अरे तरी एम्प्लॉय कर अँड यू वर्क फुली एकतर आय डोंट म्हणजे अर्निंग्स इतकं ना की वेदर आय कॅन टेक अ रिस्क ऑफ एम्प्लॉईंग समबडी फाल हावच जर इतकं अर्न विल आय गिव सॅलरी टू दॅट पर्सन सो माय मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी इज देर हे काम करून 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 सांभाळून माझं ब्रेड अँड बटर सांभाळून हा हे सगळे काम करता बट माझेकडे एक दोन ऑपॉर्च्युनिटीज अशा आम्ही व्हॅर आय डींट टेक अ रिस्क I um, was at risk. Get it? Di. Mm. As, maybe picture as such. Maybe opportunity in business, you're saying or in your no in creative side. Okay, in creative side. A film, actually, huh. uh, where I was doing almost a major role. Okay. To Zalo na. Ha. Huh. Uh, Scribes Zalo. Aek maka uh, Mumbai chance uh, serially opportunity di. Mm. Name ko thay var borana zalo. Oh. So if I had shown little bit courage, and mm. even if I had moved out to Mumbai in two thousand nine, and if I had struggled.

एंड आई सॉ वन फेज वीच वॉज वेरी फेम्युल्यर इन मराठी फिल्म इंडस्ट्री हु वॉज बिहड मी इन द्यू टू गीव ऑडिशन आय सेट ईफ दीस इज द स्टेट इफ यू हैव टू प्रूव एवरी डे प्रत्येक रोला प्रत्येक रोला खा तू ऑडिशन दी रा देन देर इज नो स्टेबिलिटी यू हैव टू प्रू युअर सेल्फ एवरी डे अ एकदम एस्टाब्लीश जो एक प्रोजेक्ट जो प्रोजेक्ट ये रहा ना यू हैव टू गीव ऑडिशन फॉर द नेक्स्ट प्रोजेक्ट सो तुझं फ्युचर तो स्ट्रॉंग ना अनलेसन यू हॅव अ गॉडफादर ऑर अनलेसन यू आर सम एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असे काही इतकं टॅलेंट ना माझेकडे वी हॅव टू फॉलो ट्रेडिशनल प्रोसेस ऑफ गिविंग ऑडिशन्स वेटिंग फॉर अप्रुवल रिजेक्शन सो आता ओ पिरियड नसून स्ट्रगल करतो जेव्हा मे बी बाय दिस टाईम आय वुड हॅव सेटल्ड समवेअर डुईंग समथींग की जर कोणाक पेशन असा खंयच्याय सायडीन મેધર ફોટોગ્રાફી માં ની વો બેકસ્ટેજ માં જકા દિસ્તા કી ધેર ઇઝ અ મોટિવલ ઇરિઝિસ્ટેબલ ટેમ્ટેશન કી આઈ હેવ ટુ ડુ ઇટ જનેર ધે હેવ ટુ ડુ ઇટ ઓર ધે હેવ ટુ એટલીસ્ટ ગિવ ઇટ અ ટ્રાય કી ધ મજા બુશે નયો ન હરિપેન્ડ જો બગ નકા કે આપણે ત્યાં વળર કરપાચે મન સેલ જાઉ તો મગીર ધેન યુ કેન કમ બેક એન્ડ સ્ટાર્ટ યોર નોર્મલ લાઈફ અગેન બટ મકા દિસ્તા કી જોર કોણાક દિસ્તા કી આપણ એક ખંચે કામ બરે કરતા જનેર ताणें थंय था उडी मारची आनी mm -hmm. एटलिस्ट ट्राय करचें टू एक्सेल इन दॅट फिल्ड एंड आय थिंक इफ यू आर गूड इनफ यू वील गेट ऑपॉर्चुनिटी यू वील बी नोटीस यू हॅव टू प्रूव युअर सेल्फ डेफिनेटली अदरवायज मागीर रिपेंड जावन कांय ना म्हणजे आय विश आय हॅड ट्रायड डेट टायम तशें म्हाका अशें दिसता आतां की हांवें एटलिस्ट एक दोन तीन वर्सां तरी मुंबय वचून एटलिस्ट थोडो वेळ तरी स्ट्रगल करपाक जाय आशिल्लो बट म्हाज्यान गट्स नाशिल्ले ऑर मे बी आय वॉन्टेड टू सेक्युअर माय फ्युचर रादर देन चुजींग अ

फडे ते करतले काय खबर न यू कॅन प्रेडिक्ट सच अ लाँग टर्म थिंग बट वन थिंग आय वॉन्टेड टू मेक्स ट्रेन दॅम इज इन दिस पर्टिक्युलर फील्ड की एज मजी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एक बापू जाऊन भरग्यां कायच देऊक ना अशा कोणी म्हणचे नी म्हणून हा तो थोडासा एक टच दिला की दिस इज वॉट थिएटर इज अबाउट हा नाटक ओके पोक नाटक पळतात विवनात व्हडलोसो इंटरेस्ट ना आहान

आणि म्हजें अशें हेंय ना की ताणें एक्टरूच जावचें तांकां जें कितें आवडटा तातूंत ताणें एक्सल केल्यार खूब जालें एज अ फादर यू एफ ग्वेवन युअर तुमचो ट्रेजर जावं कितें आसा तुमी हय म्हणजे म्हाका दिसलें की हांवें तांकां दिवचें आनी थोडो तरी तांकां तयार करुचो जस्ट टू गेन कॉन्फिडन्स या आनी हांव तांकां हें सांगत आसता की आयुश्यान केन्नाच हार मानप ना खंय तरी खंय एक पॉयंट आसता वॅन यू विल बॅक अगेन या कितली डिफिकल्टी यो किद्देंय सिच्युएशन येवं यू शूड नेवर लूज युअर हार्ट परत म्हणजे ते सध्या किती असा भरगे आशिल्ल्या कारणान बारीक बारीक कारणा रडटा ते दोघू जण हा तुम्हाला सदांच हेच सांगता की रडू नका असं विचार कर कित तरी सोल्यूशन असतं ते विचार कर विवान विचार कर इल्लो करून एनकरेजमेंट आय नो दॅट समवेअर इट वील रिफ्लेक्ट क्लिअर ओके सो थँक्यू सो मच थँक्यू इथले शेअर केलं म्हणून

तर वेलकम टू द सेक्शन दीस ऑर दॅट तर ऑर दॅट डेट सेक्शनचे प्रश्न चाय काय कॉफी चाय तुमचा सपोज एक्सप्लेन करू एक्सप्लेन करू शकता संदीपालो पाव काय उमेशाला समोसा आम्ही फोंडेकर उलय डी सीकड वडा पाव ओके बिकॉज तिथून खूप डिफरंट डिफरंट वेगवेगळं करा परफेक्ट शिवर काय नुसत्याचे शिवर शिवर एका जग्यानं हा सर फोडे राजीव गांधी कला मंदिर काय कलाम कला अकॅडमी कला लाँग फॉर्म कॉन्टेंट काय शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट लाँग फॉर्म कॉन्टेंट okay. गोवा काय मुंबई गोवा थिएटर काय फिल्म थिएटर क्रिकेट काय फुटबॉल क्रिकेट वेलगाव काय फोण्या वेलगाव आता तुमचं ह्या दोघां भितरलो फेवरेट गोवन डिरेक्टर कोण सुशांत नाईक काय दक्षा शिरोडकर दक्षा शिरोडकर ओके लास्ट लव मॅरेज काय अरेंज मॅरेज लव मॅरेज लव मॅरेज ओके ग्रेट सो या आर डन वीथ दिस और दॅट गेम थँक्यू वर्धन तुमी तुम्ही आयले म्हणून आय होप तुमका मजा तर तुमका तुमक प्रश्न असत यू मस्ट बी क्युरियस अबाउट नोईंग वर्धन भाईच लाईफ की तो असे रील्स कसे करता असतो आणि क्वेश्चन असलेले इफ यू हॅव एनी सॉर्ट ऑफ क्वेशन्स प्लीज इट डाऊन बिलो आम्ही आमच्या पहिल्या सिजनच्या पहिल्या एपिसोडाची सुरुवात वर्धन भाईकडल्या केला अँड इफ यू वॉन्ट टू सी ही मोर देन वी विल डेफिनेटली गेट इ मोर आय थँक सिद्धेश मंगरीश माहीम फॉर इनव्हायटींग मी ॲज द फर्स्ट गेस्ट ऑफ दीस सिरीज द सिंपल टॉक्स विथ सिद्धेश नाईक ऑन फिश करी राईस प्रोडक्शन सो तुमकां जर आणि गेस्ट पळोवपाक जाय किंवा तांची जर्नी आयकुपाक जाय जाल्यार प्लीज डू सबस्क्रायब टू देअर चॅनल आणि कमेंट लायक अँड शो युअर कितें प्रस्न विचारपाक जाय देन यू कॅन ऑलवेज डू इट ऑन दीस चॅनल थँक्यू वेरी मच थँक्यू सो मच थँक्यू आले थँक्यू वेरी मच सी यू सोन